धनगर आरक्षणाचा लढा उभारण्याकरता काम करत आहेत त्यांची ताकद अपुरी असल्याने आता धनगर समाजातील तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे या तरुणांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत याबद्दल खेद व्यक्त केला आहे. धनगराचे आरक्षण हे एसटी मध्ये करावे याकडे दुर्लक्ष केले असून सत्ताधारी आणि विरोधकांना याचे सोयर सूतकच नाही. तसेच भटक्या विमुक्तांच्या संरक्षणासाठी घटनात्मक तरतुदी असावी, स्वायत्त कमिशन निर्माण केले पाहिजे, मेंढपाळ स्वतंत्र फिरत असतात त्यांना फिरते रेशन कार्ड द्यावे, बार्टी सारखी संस्था मेंढपाळांसाठी असावी, तसेच उघड्यावर राहणाऱ्या मेंढपाळांना स्वसंरक्षणाकरता हत्यारे वापरण्याची परवानगी शेंडमेंढी महामंडळ आहे त्यावर खऱ्या मेंढपाळांची नियुक्ती झाली पाहिजे, अशा मागण्या यावेळी या तरुणांनी केल्या आहेत. आरक्षणाचा लढा महाराष्ट्रभर चालू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु या लढ्याच्या नावाखाली ज्या धनगरांचं आरक्षण एसटीमध्ये होणार आहे त्यांचं मूळ हे मेंढपाळ आहेत. मेंढपाळांच्या जीवनशैलीशी आणि संस्कृतीशी आधारावरतीच धनगरांचं आरक्षण एसटीमध्ये होणार आहे, परंतु त्या गटाला अतिशय अक्षम्यरित्या दुर्लक्ष केल्या गेले आहे. ते सरकारने सुद्धा केलं आणि धनगर समाजाचे जे प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये आहे किंवा विरोधी पक्षामध्ये आहे त्यांनी सुद्धा केलेलं आहे अशी जाणीव आमच्यासारख्या सुशिक्षित मेंढपाळांच्या मनामध्ये झाली आहे. त्याचं कारण आहे की 2 दिवसाआधीच तुम्ही जुन्नर येथे पाहिलं असेल तर 5 महिन्याच्या धनगर मेंढपाळाच्या मुलीला वाघाने खाऊन घेतलं आहे. औरंगाबादमध्ये मेंढपाळांवरती काठ्याने मारहाण झाली आहे. धुळ्यामधल्या शिरपूर येथे मेंढपाळांवरती पोलिसांनी गुंड पाठवून मारहाण केल्याची घटना घडलेली आहे, परंतु त्याबद्दल कुणीही बोलत नाही महाराष्ट्रामध्ये. आणि अशी जाणीव आम्हाला झाली की जर आमच्या अस्तित्वाचेच प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, संरक्षणाचे प्रश्न असतील, ते जर आमचे पूर्ण होत नसतील तर मग आमचा हा लढा कोणाच्या माध्यमावरती चालू आहे आणि नेमकं कोण नेतृत्व करत आहे, आमच्या प्रतिनिधित्व आमच्या भावनांचं कोण प्रतिनिधित्व करत आहे, असा प्रश्न आम्हाला निर्माण